सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आजच्या ब्लॉगला मी सकाळी सुरुवात केलेली आहे आणि मस्त फ्रेश आंघोळ वगैरे झालेली आहे माझी. आता बाकीची तयारी करायची. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता सकाळची कामं माझी थोडीफार किचनमधली आवरलेली आहेत, त्यानंतर मग रांगोळी काढून घेते मी. कारण श्रीशा जोपर्यंत बिझी आहे नाश्ता वगैरे करते, तोपर्यंत म्हटलं पटकन रांगोळी काढून घ्यावी. कारण की तिला एकदा कळलं की रांगोळी काढते तर मग तिचं पण चालू होतं आणि मग ती सगळे कलर एकमेकांमध्ये मिक्स करते वगैरे आणि खूप पसारा करून ठेवते सगळ्या गोष्टींचा. तर आता मी पटकन रांगोळी काढून घेते. तर रांगोळी डेली बेसवरती तुम्हाला माहिती आहे मी छाप्याचीच रांगोळी काढते. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे छापे आहेत माझ्याकडे जे की वेगवेगळ्या डिझाईनचे आहेत आणि मग मी अशा पद्धतीने खाली कलर टाकते आणि वरतून पांढरी रांगोळी काढते. खूप सुंदर दिसते. त्यानंतर मग मला आता पडदे चेंज करायचे होते. तर मग जे काही एक्स्ट्राचे पडदे आहेत तर ते मी सोफा कम बेडमध्येच ठेवलेले असतात. जे काही एक्स्ट्राचं सामान आहे माझं तर ते मी त्याच्यामध्ये ठेवलेलं असतं. हे बरं पडतं जर सोफा कम बेड असेल, जागाही कमी लागते आणि आपलं सगळं साहित्य त्याच्यामध्ये जे बिनाकामाचं आहे ते आपण त्याच्यामध्ये ठेवू शकतो. तर आता पडदे वगैरे काढायचे आहेत कारण खूप दिवस झाले मी गावी जायच्या आधी पडदे धुतलेले होते. त्याच्यानंतर मग आता चेंज करते. तर मी आता हे सगळं चेंज करून घेते. तर बघू शकता अगदी नुसते पडदे चेंज केले आहेत तरी रूमचा पूर्ण लुक चेंज होतो. जसं अधूनमधून हे बदल महत्त्वाचे आहेत. तर बाहेरचा लुकही खूप छान आहे. खिडकीच्या बाहेरून मस्त असं एक नारळाचं झाड आहे जे अगदी खिडकीपर्यंत आलेलं आहे. या खिडकीमध्ये बसून नेहमीच फ्रेश वाटतं कारण छान मस्त सकाळी संध्याकाळी खूप सुंदर हवा येते इथून. आणि जर मूड ऑफ असेल माझा तर नेहमी मी या खिडकीमध्ये बसलेली असते आणि मस्तपैकी चहा वगैरे प्यायला हा माझी फेवरेट प्लेस आहे इथली. तर चला आता मी हे आवरून घेते आणि मस्त हवा वगैरे येते सध्या. चला तर जे काढलेले पडदे आहेत ते आता धुवायला टाकायचे. तर ते एकत्र राहावेत, त्याचे जे पडद्याचे बीड्स आहेत ते निघून पडू नयेत म्हणून मग मी त्याला एका दोरीने बांधून मग धुवायला टाकणार आहे. चला तर माझी रांगोळी वगैरे काढून झाली आणि देवपूजा पण झालेली आहे. आता तर श्रीशाला वगैरे नाश्ता वगैरे करून दिलेला आहे मी आता आणि मग आता नंतर थोड्या वेळाने जेवणाची तयारी, तोपर्यंत घरातली पण थोडीशी कामं करायची आहेत. तर काही ज्या गोष्टी आहेत ना, म्हणजे खरंच आपण म्हणजे गावाकडून आलेल्या मुली आहेत ना, जरी स्वतःमध्ये कितीही बदल केलेले असले तरी काही गोष्टी आपण नाही बदलू शकत. म्हणजे जसं की आपल्याला ज्या की जर एखादी गोष्ट तुम्हाला येत नसेल ना, तर म्हणजे सिच्युएशननुसार एखादी गोष्ट जर येत नसेल, सध्याची परिस्थिती म्हणा किंवा तुमचं मागच्या बॅकग्राऊंड म्हणा, त्याच्यानुसार जर आज तुम्हाला एखादी गोष्ट येत नसेल ना, तर तुम्ही बाहेरच्या जगात वावरत असाल तर तुम्हाला खूप जास्त अडचणींना फेस करावं लागतं. त्याच्यामुळे नेहमी शिकत रहा, नवीन नवीन गोष्टी ट्राय करत रहा. घर वगैरे तर आपण सांभाळतोच पण अजून आपल्याला काय काय गोष्टी नवीन करता येतील, आपण आपली आवड कशात आहे त्या जोपासा. नक्कीच या गोष्टींचा सगळ्यांचा आपल्याला फायदा होतो कारण परिस्थिती ही बदलणारी आहे. आज जी सिच्युएशन आहे ती उद्या असेल असं नाही आणि उद्या जी आहे ती 2 वर्षाने असेल असं नाही आहे. घड्याळाचा काटा ज्याप्रमाणे चालू आहे तसंच आपलं लाईफ चालू असतं. जाणारे क्षण जातात, येणारे जे क्षण आहे त्या क्षणांचा आनंद घ्या कारण की आयुष्यात येणारी प्रत्येक गोष्ट ही आपल्यासाठी थांबेलच असं नाही आहे. मग ते काहीही असो, वेळ असो, व्यक्ती असो, पैसा असो, तुमचा आनंद असो किंवा तुमचं दुःख असो, ते वेळेनुसार बदलणार आहे. जर आज तुम्ही खूप आनंदात आहात तर उद्या दुःख येणार आहे. परवा जर तुम्हाला खूप जास्त दुःख आहे तर त्याच्यानंतर तुम्ही
परत आनंदी होणार आहात. तर हे चक्र चालूच राहणार आहे, त्याच्यामुळे आत्ताचा जो क्षण आहे ना तो जगण्याला प्राधान्य द्या असं मी प्रत्येक लेडीजला सांगेल. कारण मी आता मला खूप जण म्हणतात की हिचं काहीतरी वेगळंच चालू असतं, ही व्हिडिओ करते, हे रेसिपी दाखवते, अजून काय काय, अजून ॲक्टिंगचे पण व्हिडिओ टाकते, बरंच काय काय बोलतात आणि ते ऐकायलाही येतं मला दुसऱ्यांकडून वगैरे. पण माझा आनंद त्या गोष्टींमध्ये आहे, मला दुःख करत बसायचंच नाही आहे कुठल्याच गोष्टीचं, कारण की आहे त्या परिस्थितीत राहण्याची क्षमता प्रत्येक बाईमध्ये असायला हवी. आणि तो जो काही क्षण आहे ना तिचा आयुष्यातला, तो तिला जगता यायला पाहिजे. आणि तो क्षण जगत असताना, कुठल्या गोष्टीचा आनंद घेत असताना, मागे 2 मिनिटांपूर्वी तुमच्या आयुष्यामध्ये काय घडलंय हे 3 मिनिटाला तुमच्या त्याचं पांघरून 3 मिनिटाला नको यायला तुमच्या आयुष्यामध्ये, असं मला वाटतं. आणि त्याचाच माझा प्रयत्न असतो की माझ्यामुळे जर माझ्या अवतीभोवती असणाऱ्या लोकांचा हिरमोड होणार असेल, मूड ऑफ होणार असेल, तर काय गरज आहे मला इतकं समजा गोष्टी क्रिएट करायची की मला खूप जास्त आज उदास वाटतंय, मला खूप जास्त आज टेन्शन आहे, मला खूप जास्त आज कसं तरी होत आहे. या सगळ्या गोष्टी जर आपण फक्त फेसनुसार किंवा तुम्हाला सांगत गेले मी या सगळ्या गोष्टी किंवा अवतीभोवती तुम्ही सांगत गेलात ना, तर 1-2 दिवस ऐकून घेणाऱ्या असतात सगळ्या गोष्टी, 3र्या दिवशी लोक म्हणतात की तिचं तेच चाललेलं असतं, नेहमी जाऊ दे, तिच्याकडे लक्षच देऊ नका. मित्र असू देत, मैत्रिणी असू देत, नातेवाईक असू देत, एवन तुम्हाला जर आज कसं तरी होतंय हे जर तुम्ही सारखं तुमच्या नवऱ्याला जरी म्हटलात ना, तरी सुद्धा तुमचा नवरा तुमच्याकडे दुर्लक्ष करायला प्रयत्न करेल की नको आता हिचं हे रोजच चालू आहे. काही जणांची दुखणी असतात की माझं हे दुखतंय, माझं ते दुखतंय, जोपर्यंत सहन होत आहे तोपर्यंत आपण नवराही म्हणतो की हां ठीक आहे दवाखान्यात घेऊन जातो वगैरे. पण तेच जर परत असेल ना तर त्या गोष्टी टाळल्या जातात. तर असं टाळणं तुमच्या आयुष्यात होऊ नये असं जर वाटत असेल ना, तर जितकं होईल तितकं आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. आणि जर तुम्ही आनंदी जर राहिलात, स्वतः आनंदी राहिलात, तर तुमचं सगळं कुटुंब अवतीभोवतीचे जे काही तुमच्या जवळचे आहेत, सगळे जे तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत किंवा तुमच्या अवतीभोवती आहेत, ते सगळेजण हॅपी राहण्याचा प्रयत्न करतात, तुमच्याकडे बघून ते हॅपी राहण्याचा प्रयत्न करतात. आणि याचा अनुभव तुम्ही जर स्वतः आनंदी राहिला तर तुम्हाला नक्की बघायला मिळेल. तर चला, खूप झालं आता. आणि हे माझे मनातले बोल आहेत की बऱ्याचदा मला मैत्रिणी भेटतात, मित्र बोलतात, या सगळ्या गोष्टी ऐकून ना मला कधी कधीतरी बोलावंसं वाटतं, त्याच्यामुळे मी आज बोलले. आणि खरंच मी मैत्रिणींनो, मित्रांनो, खरंच आनंदी राहण्याचा प्रयत्न करा, त्याच्याशिवाय तुम्ही तुमचं जीवन जगूच शकत नाही इतकं मी टोकाचं सांगते तुम्हाला खरंच या सगळ्या गोष्टींमधून. कारण की जे म्हणजे आत्तापर्यंत खूप सारं आहे की सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केल्या नाही आहेत आता आजपर्यंत, आणि करणारही नाही आहे, कारण ते माझ्यापर्यंत मर्यादित राहिलेल्या त्या गोष्टी खूप चांगल्या आहेत. तर जे काही आयुष्यात घडत असतं ना, तर ते आपल्या चांगल्यासाठी असतं. आणि जे म्हणजे आपण म्हणतो ना, आपला एक विश्वास असतो देवावरती, तर तो जे काही करतो आपल्या लाईफमध्ये ते आपल्या चांगल्यासाठी असतं, हे तर तुम्हाला माहितीच आहे. त्याच्यामुळे आनंदी राहा, कारण हे जीवन आहे ते आपल्याला परत नाही आहे अजिबात. तर चला, आज मस्त अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार एक गावरान बेत आहे. चला तर किचनमध्ये आल्या मी अशा पद्धतीने कांदे आणि खोबरं हे डायरेक्टली गॅसवरती भाजायला ठेवलेलं आहे. तर मस्त असं गावरान पद्धतीचं मटण आज बनवते मी. तर ही माझी पद्धत आहे अगदी मराठवाडा स्टाईल. तर तुम्ही नक्की शेवटपर्यंत ही रेसिपी बघा आणि तुम्हालाही आवडेल. तर बघू शकता 4 कांदे आणि 1/2 वाटी खोबरं मी भाजलेलं आहे. तर इथे मी थोडेसे हरभरे भाजून घेतलेत, कांदा मगाशीच भाजला होता तो, आणि खोबऱ्याचे तुकडे, लसूण, कोथिंबीर. इथे बघू शकता हरभऱ्यांमध्ये मी 1 चमचाभर बाजरी टाकलेली आहे, त्याचंही कारण मी तुम्हाला शेवटी सांगेल मी ती का टाकली आहे ते. तर खड्या मसाल्यांमध्ये मी घेतलेलं आहे जिरं, 4 ते 5 लवंग घेतलेत, दालचिनीचा अगदी छोटा तुकडा आणि 4 ते 5 आपण मिरे घेतलेले आहेत. एवढंच साहित्य आपण वापरणार आहोत मसाल्यासाठी. चला तर एकीकडे कुकर लावून झालेला आहे माझा, त्याच्यामध्ये मी ऑलरेडी मटण जे आहे ते शिजवायला टाकलेलं आहे. मोठा कुकर यासाठी घेतलेला आहे की वाफ जास्त बसते
आणि मग ते मटण असेल चिकन असेल पटकन शिजतं. छोटा कुकर असेल तर त्याच्यामध्ये वाफ कमी बसते आणि मग खूप जास्त शिट्ट्या घ्याव्या लागतात आपल्याला. तर असं वाफ जास्त बसलेली असेल तर मग कमी शिट्ट्या घेतल्या तरी पटकन शिजतं. तर जे मसाला आहे तो मला दोन बॅचमध्ये बारीक करावा लागतो आहे कारण थोडासा जास्त झाला आहे मसाला. तर या गोष्टी जेव्हा करतो आपण मसाला वगैरे, तर एक्स्ट्राचा जर झाला तर मी तो फ्रीजमध्ये ठेवते जे की आपण नंतरच्या भाजीलाही वापरू शकतो. तर अशा पद्धतीने आता सगळा मसाला जो आहे तो बारीक करून घेते. तर मसाला वगैरे तर बारीक करून झाला माझा, तर मग कुठले मसाले मला भाजीसाठी ॲड करायचे आहेत ते सगळे एकत्र प्रमाणात काढून घेते मी. म्हणजे कसं की घाई होत नाही आपली जेव्हा आपण भाजी करायला जातो, कारण गॅस चालू असतो आणि त्याच्यानंतर मग काय किती टाकायचं या सगळ्यांचं नियोजन जर आधीच ठरलेलं असेल आपलं तर आपली अजिबात घाई होत नाही आणि वेळही असा शिट्ट्या होईपर्यंत असतो आपल्याकडे. त्याच्यामुळे मग मी आता एकीकडे भाताचा दुसरीकडे कुकर लावलेला आहे आणि आता मी मसाल्याचं पण सगळं नियोजन करून ठेवलेलं आहे. तर एका भांड्यामध्ये मी तेल टाकून घेतीये आणि बाकीची प्रोसेस आपल्याला थोडंसं तेल गरम झाल्यानंतर करायची आहे. तर कुकर एकीकडे थंड होतोय तोपर्यंत आपण मसाला परतून घेतोय. तर मसाला परतत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, गॅसची फ्लेम जी आहे ती अगदी मध्यम ठेवा आणि नंतर जे काही आपल्याला मसाले टाकायचे त्याच्यामध्ये ते टाकायचे. कारण खूप जास्त हाय फ्लेम जर केली तर लगेच मसाले टाकल्या टाकल्या आपले जळण्याची शक्यता असते. तर जे काही मग अशी मी मसाले काढून ठेवलेले होते ते टाकतीये. तर याच्यामध्ये चिकन सॉरी मटन मसाला स्पेशल आहे आणि मिरची पावडर टाकलेली आहे, हळद टाकलेली आहे आणि घरगुती गरम मसाला टाकलेत. असे तीन प्रकारचे, म्हणजे मिरची पावडर, गरम मसाला आणि स्पेशल मटन मसाला, असं मी याच्यामध्ये टाकलेलं आहे. तर हे मसाले छानपैकी मंद असेवरती आपल्याला परतून घ्यायचे आहेत. अगदी 2 मिनटं मसाले परतून घ्या. आता इथे मसाले परतत असताना आपल्याला ढवळत मसाले परतायचेत आणि 2 सेकंद 2-3 सेकंद छानपैकी मसाले असेच मंदाचेवरती परतायचे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी कोथिंबीर घातलेली आहे, तर अर्धी कोथिंबीर मी आत्ता घालते आणि अर्धी नंतर आपण वापरणार आहोत. तर छानपैकी मसाले बघू शकता छान अशा पद्धतीने परतले की त्यानंतर हे वाटण जे 2 बॅचमध्ये काढले होते मी आणि काय काय घेतले त्याच्यामध्ये ते मी सुरुवातीला दाखवलं आहे. तर इथे हा सगळा मसाला मी त्याच्यामध्ये घातलेला आहे आणि आता पूर्ण मसाला आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. जोपर्यंत मसाला तेल सोडत नाही तोपर्यंत आपल्याला परतायचा आहे. जर असं वाटलं की अजून तेल सोडलेलं नाही आहे पण खालून लागायला लागला आहे मसाला, म्हणजे डाग येत आहेत खूप जास्त, तर मग त्यावेळी मला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घाला 2-3 चमचे आणि पुन्हा परतून घ्या. म्हणजे जर खाली लागण्याची शक्यता असेल तेव्हाच ही प्रोसेस करायची. तर बघू शकता आता मसाले आपले परतलेले आहेत, परततायत एकीकडे. एकीकडे आपलं जे मटण आहे ते पण आपलं थंड झालेलं आहे कुकरमधून. तर आता काय करायचं आहे, मसाले अशा पद्धतीने तेल सोडलं पाहिजे मसाल्यांनी, बघू शकता तुम्ही. त्याच्यामध्ये मग मी आता पूर्णपणे जे मटण आहे ते टाकलेलं आहे. मग हीच प्रोसेस तुम्ही चिकनसाठीही वापरू शकता, हेच मसाले तुम्ही चिकनसाठीसुद्धा वापरू शकता. तर भाजी तुम्हाला कितपत घट्ट पातळ पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाका. तर इथे मी बाजरीच्या भाकरीसोबत बनवलेलं आहे मटण, त्याच्यामुळे रस्सा आमच्याकडे भरपूर खातात. तर मग मी इथे पातळ बनवतीये. हीच तुम्ही थोडीशी घट्ट बनवली तरी काहीच हरकत नाही आहे. तर पाणी टाकून घ्यायचं आहे. पाणी टाकताना नेहमी थोडंसं कोमट पाणी टाका जेणेकरून पटकन कड येतो आणि जी काही तुमच्या भाजीला तर्री आहे ती कुठेही जात नाही. तर कोमट पाणी मी याच्यामध्ये टाकून घेतेय आणि आता आपण ही शिजवायला ठेवूयात.
तर हा जो रस्सा आहे तो 5 मिनिटांपासून उकळतोय. त्यानंतर मग मी त्याच्यामध्ये वरतून उरलेली कोथिंबीर घातलेली आहे, अर्धी आपण आधीच वापरली होती. तर आता अजून मी 2 मिनिटं गॅस वर ठेवणार आहे ही भाजी. 2 ते 3 मिनिटं ठेवूयात, मंद असेवरती शिजवू द्यायची. अगदी झाकण ठेवलेलं नाही आहे अजिबात. आणि आता ही छानपैकी शिजल्यानंतर मग गॅस बंद केल्यानंतर तुम्ही त्याचा रंग बघू शकता आणि चव तर भन्नाट असणार आहेच. तुम्ही नक्की ट्राय करा या पद्धतीने. जर मटण गावरान पद्धतीने करायचं असेल तुम्हाला तर सगळी ही प्रोसेस तुम्ही नक्कीच फॉलो करू शकता. तर तरी बघू शकता तुम्ही भाजीवरची आणि रस्साही अगदी दाटसर होतो. तर राहिली क्रिया की मी 1 चमचा बाजरी का त्याच्यामध्ये घातलेली होती, तर तुमचा घट्टसर रस्सा जो मटणाचा आहे तो इथे दाटसर होतो, जे काही चणे आणि तुम्ही बाजरी घातलेली असते त्यामुळे. आणि बघू शकता फायनल लुक तुम्हाला भाजीचा दिसत असेल आणि त्यावरून तुम्ही चव ठरवू शकता की ती कशी झाली असेल. चला तर आजचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.